कर्जत खालापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालणाऱ्या सराई चोरट्यांना अखेर नेरळ पोलिसांनी पकडलंय. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलीस टीमनेही उत्तम कामगिरी केली असून चोरट्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. मात्र आपल्या साथीदाराला पकडलं असता अन्य दोन आरोपी पळून गेले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सराई चोर नेरळ परिसरात राहत होते तर रात्रीच्या वेळी चोरी करत होते. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षीय आरोपी आवेश असलम खान हा जिते ग्रामपंचायत हद्दीतील सीमा लॉन्स परिसरात राहत होता तर त्याचे दोन साथीदार शहजाद अब्बास खान व अशफाक अब्बास खान हे नेरळ राजेंद्र गुरु येथे राहत होते. मूळचे उत्तर प्रदेश राज्यातून आलेले हे सराई चोर कर्जत तालुक्यातील नेरळ व कर्जत पोलीस ठाणे हद्दीत तसेच खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास विद्युत महावितरण कंपनीच्या मालकीच्या व बांधकाम विकासकांनी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील किमती सामानाची अर्थात तांब्याच्या तारेची चोरी करून शासकीय व खासगी मालमत्तेचं नुकसान करत होते. ऑक्टोबर पासून या चोरट्यांनी पोलिसांना हैराण करून लाखो रुपयांचं नुकसान करून चोरी केली होती. हजारो वोल्टेज विद्युत पुरवठा सुरू असताना केवळ एका पकडीने व हातोडा तर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीनं हे चोर 400-500 वजनाचा ट्रान्सफॉर्मर उघडून तांब्याच्या तारेची चोरी करत होते. याबाबत नेरळ कर्जत खोपोली पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले होते. सराईत चोर असल्यानं पोलिसांना माहिती मिळवण्यात अपयश येत होतं, परंतु नेरळ पोलीस ठाण्याचे नुकताच कारवाईने कारभार हातात घेणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केलं होतं. ढवळे यांना नेरळ परिसराची चांगलीच माहिती असल्यानं त्यांना व त्यांच्या टीमला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार नेरळ जिते येथील सीमा लॉन्स परिसरात राहणारा 20 वर्षीय आवेश असलम खान या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर चौकशीअंती आवेशाने परिसरात केलेल्या चोरीची कबुली देत आपल्या साथीदारांची नावं सांगितली, परंतु आपल्या साथीदाराला पकडलं याची माहिती होताच नेरळ राजेंद्र गुरुनगर येथे राहत असलेले शहजाद अब्बास खान व अशफाक अब्बास खान हे आरोपी पळून गेले. दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींकडून मुद्देमालासह चोरीत वापरण्यात आलेली कार व साहित्य असं 7 लाखांहून अधिक रकमेचा आयबस पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी फरार झालेले दोन आरोपी हे लवकरच हातात सापडतील असं नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. तर नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की आपल्या इथे राहणाऱ्या व्यक्तीची संपूर्णतः माहिती घेऊनच मगच त्यांना राहण्यासाठी परवानगी द्यावी. दरम्यान नेरळ पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ यांचा हा रिपोर्ट.